नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। राज्यभरात काढलेल्या सकळ मराठा समाजाच्या मोर्चा दरम्यान कोपरखैरणेमध्ये काही समाज कंटकांतर्फे मोर्चाला वेगळे वळण लागून हिंसाचार झाला होता व या माध्यमातून काही समाज कंटकांकडून दोन समाजामध्ये तेढ लावण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता। त्यातच गेल्या शुक्रवारी व शनिवारी परत काही समाज कंटकांकडून मराठा समाजाविरोधात सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह संदेश पसरवण्यात आले होते व त्यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे व नवी मुंबई आवाज न्यूज चॅनल तसेच मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम व पोलीस अशा सर्वांकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा कोणत्याच मेसेजला बळी पडू नका व समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका। यावर नवी मुंबई पोलीस परिमंडळ 1 चे उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले की जे कोणी असे काही कृत्य करतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल। हा बारकेचे ध्यान आहे, पुरे जो हालचालींवर बारकेने लक्ष आहे आणि काय ते बंद होणार नाही समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संबंधितांनी पण ते मान्य केलेलं आहे। याच्या उपर कोणी कायदा भंग केला तर आम्ही अत्यंत सक्त कारवाई करणार। तसेच मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम यांनी सांगितले की मराठा समाज शांतता व शांततेसाठी या सर्व गोष्टी करतो। मराठा क्रांती मोर्चा कधीही कुठल्या समाजाच्या विरुद्ध नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे। फक्त कुठल्याही प्रकारे आमच्या समाजावरती कोणी चुकीच्या पद्धतीनं अशा गोष्टी करत असेल, अपशब्द वापरत असेल तर त्याला 100% आम्ही विरोध करणार। पण मराठा समाज शांततात आणि शांततेसाठीच सगळ्या या गोष्टी करतोय एवढं नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह पंकज बेनवंसी व प्रिया भुजवळ यांचा रिपोर्ट।